आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यानं तब्बल 4 दिवस नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा अखेरीस आज दुपारी घरी परतले. दुपारी 12 सुमारास ते तलासरीतील राहत्या घरी पोहोचले आणि कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. पालघरमधून वनगांचं तिकीट कापल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते आणि तेव्हा घात झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. पण आज घरी परतल्यानंतर वनगांनी आपण पक्षाचं काम करतच राहणार असल्याचं सांगताना एकनाथ शिंदेंना त्यांच्या जवळची लोक चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही केला. शिंदे साहेब विश्वासू वाटतात पण त्यांना मिसगाईड करतात आणि त्यामुळे मी त्यांच्याशी खूप बोललो संपूर्ण राज्यांशी पण आणि परिषद बिरिषद हे देतील हे माझी तरी आशा नाही. की माझ्यासारख्या आदिवासी आमदार मी जग जाहीर करून दाखवावे द्यायचंच असेल तर मोठ्या मनाने द्यावा मी ते स्वीकारेन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.